ट्रान्सपोर्टेशन तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा या प्रकरणामध्ये आपण मागील तासाला माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने यांचा विचार केला. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांपैकी एक मुख्य साधन म्हणजे संगणक. आता संगणकाचा शोध आणि संगणकाची पहिली पिढी 1946 ते 1959 या कालावधीमध्ये शोधण्यात आली आणि त्या कालावधीमध्ये संगणक पहिल्या पिढीचं संगणक याचा वापर करण्यात आला. या संगणकाला म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कॉम्प्युटर असं नाव देण्यात आलं. या संगणकाचा आकार हा मोठा खोलीभर होता, त्यामुळे त्यात मोठे मोठे व्हॉल्व्स होते आणि या सर्व कारणांमुळे हे संगणक चालू केल्यावर त्या ठिकाणी प्रचंड व्हॉल्व्ह उष्णता निर्माण होत होती आणि बऱ्याच वेळा ते संगणक बंद पडत होते. म्हणजे त्याला ते वापरताना बऱ्याचशा अडचणी येत होत्या. त्यानंतर जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी संगणकाचे नवीन नवीन शोध लागत संगणकामध्ये सुद्धा प्रगती होत गेली आणि आज पाचव्या पिढीचा संगणक आपण वापरत आहोत. संगणकाचे एक मुख्य वैशिष्ट्य आजच्या काळातल्या म्हणजे वेग, आणि या वेगामुळेच हे संगणक आज सर्व क्षेत्रांमध्ये वापरलं जात आहे. आज आपल्या आजूबाजूला संगणक वापरत असलेल्या क्षेत्रांची आपण जर यादी केली किंवा ज्या ज्या ठिकाणी संगणक वापरतोय त्यांची जर यादी केली तर ती खूप मोठी यादी आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचं म्हणजे रेल्वे स्टेशन तिकीट बुकिंग साठी, शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, त्यानंतर मेडिकल क्षेत्रामध्ये, या सर्व क्षेत्रांमध्ये आज संगणकाचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे. आता या संगणकाचे सुटे भाग आपण आजपर्यंत शिकलो आहोतच. मॉनिटर, कीबोर्ड, सीपीयू, प्रिंटर, कॅमेरा, हे संगणकाचे, माऊस हे संगणकाचे सुटे भाग आहे. आता या संगणकाचं कार्य कसं चालतं याचं एक थोडक्यात पाहायचं म्हटलं या पद्धतीने चालतं. सुरुवातीला जे पार्ट्स येतात संगणकाचे त्यांना आपण इनपुट युनिट असं म्हणतो. आता या इनपुट युनिटच्या माध्यमातून आपण माहिती, डाटा हा संगणकाला पोहोचवत असतो. या इनपुट युनिटमध्ये साधारणतः कीबोर्ड आणि माउस यांचा समावेश होतो. त्यानंतर ती माहिती या प्रोसेसिंग युनिट कडे येते. या प्रोसेसिंग युनिटचे तीन भाग पडलेले आहेत. पहिला आहे मेमरी युनिट, दुसरा आहे कंट्रोल युनिट आणि तिसरा आहे अर्थमेटिक अँड लॉजिक युनिट. एएल युनिट म्हणजे गणिती तार्किक विभाग आहे. आता याच्यावर ही प्रोसेस झाल्यावर संगणक आपल्याला आउटपुट देत आणि जे आउटपुट देतं आपल्याला ते मॉनिटर, प्रिंटर यांच्या माध्यमातून संगणक आपल्याला आउटपुट देत असतं. अशा प्रकारे संगणकाचं कार्य हे चालू असतं.